नमस्कार मी मेघना मेघनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं खूप सोपी पद्धत कच्च्या करीचं एक नवीन पदार्थ बनवून दाखवणार आहे म्हणजेच आपण जेवताना तोंडाला चव येण्यासाठी असं आपण काहीतरी खात असतो तर त्यातलंच हा एक कच्च्या केरीचं मी इथं आज नवीन बनवणार आहे तर त्यासाठी मी इथं एक कच्ची केरी घेतलेला आहे तर मी याला पहिलं तर धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं असं ह्याचं थोडंसं पुढचा भाग इथं काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं चाकून घेऊन असं इथं कट करून घ्यायचं आहे तर हे सगळं कैरी मी इथे असं बारीक असं चौकनी कट करून घेणार आहे तर ह्याचं वरचं साल नाही काढायचं असंच हे थे ठेवायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मी इथं कट करून घेत आहे असं पहिले मी उभय छोटे काप करून घेतलं आणि त्याच्यानंतर हे छोटे छोटे असं चौकनी भाग ह्याचं करून घेत आहे तर तुम्ही इथं छोटे न करता मोठे बारीक असं उभं चिरलात तरी चालेल तर ते तुमच्या आवडीप्रमाणे इथं चिरून घेऊ शकता तर हे बघा मी इथं सगळी कैरी आहे तो असं चौकनी भागावर चिरून घेतलेला आहे कट करून घेतलेला आहे तर आता आपण ह्याला असंच ह्याला बाजूला ठेवून देऊयात आणि इकडं ह्याच्यावर फोडणी देऊयात तर फोडणी देण्यासाठी गॅसवर चमचा ठेवलेला आहे चमच्यामध्ये हे तेल घालून घ्यायचं आहे थोडंसं तेल गरम झालेलं आहे तर तुम्ही इथं तेल थोडंसं कमी जास्त घेऊ शकता त्याचबरोबर इथं थोडंसं जिरा व थोडंसं मोहरी इथं थो घालून घेतलेलं आहे छान तडतडू द्यायचं आहे थोडंसं हिंग इथं थो घालून घेतलेलं आहे थोडंसं लसूण थोडंसं लाल मिरची पावडर व वार थोडंसं काळा मसाला इथं घालून हे तर छान असं फोडणी तयार केलेलं आहे तर हे आपण फोडणी आता हे कच्च्या करीमध्ये घालून घ्यायचं आहे घालून थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याच्यात मीठ घातलेलं नाही आहे तर मीठ इथं वरणं घालायचं आहे तर मीठ घालूनसुद्धा एखादा हलवून घ्यायचं आहे तर हे बघा मी असं ह्या भांड्याला तसं वरखाली वरखाली करत आहे तर हे सगळीकडे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे तर आता मी तुम्हाला इथं एक काढून दाखवते हे बघा सगळीकडे असं छान इथं ह्याला फोडणीचा कलर आहे तो बसलेला आहे ते बघा आणि हे आपण जेवताना वगैरे खाऊ शकतो खूप छान लागतो तर तुम्ही सुद्धा असं एकदा कच्च्या करीचं त्याला फोडणी देऊन हे तुम्ही जेवताना सोबत खाऊ शकता तर तुम्ही इथं तेल कमी जास्त घेऊ शकता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय